पाहूयात तारुण्य भानचा आजचा विषय. अत्यंत कॉमनली वापरला जाणारा अंमली पदार्थ आहे तो म्हणजे गांजा. मध्य प्रदेशामधून जो गांजा येतो त्याचं नाव आहे शीलावती गांजा. खूप प्रसिद्ध आहे. आमच्या गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातही मध्य प्रदेश छत्तीसगडमधून हा गांजा येतो कारण अनेक ॲडिक्ट्स आम्हाला सांगतात. आणि अस्सल जो गांजा भारतामध्ये मिळतो असं लोक म्हणतात ते म्हणजे ओरिसामध्ये मिळतो. आंध्रामध्येही पण गांजा मोठ्या प्रमाणात येतो सर्वत्र देशामध्ये, पण आंध्रामधून येणारा गांजा जरा कमी प्रतीचा मानला जातो. अस्सल गांजा म्हणजे ओरिसा किंवा मध्य प्रदेश. आता हे जे गांजा जे आहे ही पण वनस्पती आहे. जसं अफू वनस्पती आहे तसं गांजासुद्धा वनस्पती आहे. गांजा किंवा चिलीम आपण ज्याला म्हणतो, चिलीम ओढायचे आहेत अनेक जणं. ते चिलीम ओढणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये गांजा टाकून ओढायचे आहेत. काही जणं तंबाखू टाकून ओढतात पण मुख्यतः गांजा टाकून ओढणार. आणि हे जे झाड आहे ते आंबाडीचं झाड जसं असतं तसं ते दिसतं. पानं थोडी तशी दिसतात, बारीक असतात थोडी पानं. आणि ह्याची लागवड बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर आहे याची लागवड, पण तरीसुद्धा अनेक जणं बेकायदेशीर असूनही याची लागवड करतात कारण त्याच्यातून त्यांना बेकायदेशीर पद्धतीने पैसा जमा करायचा असतो. आता ही जी झाडं असतात, छोटी छोटी झाडं असतात, त्या झाडांमधून एक रस वाहत असतो किंवा त्याच्यातून एक डिंक निघतो त्या झाडातनं. आणि या आंबाडी वर्गाच्या या गांजाच्या झाडापासून जो रस निघतो किंवा जो डिंक निघतो तो मादक असतो आणि तो आहे गांजा. त्या झाडापासून, गांजाच्या झाडापासून निघणारा डिंक किंवा रस हा नशिली पदार्थ आहे. आणि याच गांजाचे कोवळ्या कोवळ्या ज्या फांद्या असतात त्याच्यावरती असा एक थर बसतो, राळेसारखा थर बसतो गांजाचे झाडं जर तुम्ही पाहिले तर. आणि तो जो राळेसारखा थर जो गांजाच्या झाडांच्या कोवळ्या फांदीवर बसतो त्याला त्याच्यातून चरस निघतं. म्हणजे जे आपण अफू चरस गांजा म्हणतो तर अफू गर्द हिरॉईन ब्राऊन शुगर हे सारा एक वेगळा प्रकार आहे खसखसीच्या झाडापासून बनणारं. आणि गांजाची झाडं ही वेगळी असतात, त्याच्यापासून गांजाही निघतो आणि त्याच्यापासून चरस पण निघतो. गांजापासून किती प्रकारचे मादक पदार्थ तयार होतात, एक तर गांजा, दुसरं चरस, तिसरं त्याची पानं जी असतात आणि त्याच्या छोट्या छोट्या ज्या टिक्ष्या असतात त्या मिळवून ते जर घोटलं तर त्याच्यापासून भांग तयार होते. भांग अनेकदा बघा होळीच्या वेळेला लोक भांग घेतात आणि नशा करतात. आपल्या महाराष्ट्रात इतकं कॉमन नाही आहे पण काही प्रांतांमध्ये आपल्या देशातल्या भांग घेणं हे चांगलं लक्षण मानलं जातं. होळीच्या वेळेला चालतं रंगपंचमीच्या दिवशी. तर हा जो गांजा असतो किंवा त्याचं जे भांग असतो त्याच्यातनं त्याच्यामध्ये तेलद्रव्य असतं आणि ते तेलद्रव्य जे असतं ते मादक असतं. त्यामुळे ते अख्खं झाड, त्या झाडाची पानं, त्याच्या टिक्ष्या, त्याच्यातनं निघणारा चीक, त्याच्यातनं निघणारा रस, त्याच्यातनं निघणारा गोंद, डिंक, त्याच्या फांद्यांवरती जमणारा राळ हे सारे मादक पदार्थ आहे. पण ताजा गांजा हा जास्त मादक असतो. जुना गांजा जर असेल किंवा जुनी भांग असेल तर त्याच्यातनं हा जो मादक पदार्थ जो आहे तेल त्यातलं ते पुष्कळदा उडून जातं, त्यामुळे ते तितकं परिणामकारक ठरत नाही. आणि हे जे तेल असतं गांजामधलं किंवा ते जे राळ असते ज्याच्यातनं चरस बनवतात तर ते दारूमध्ये किंवा तुपामध्ये मिसळतं, पाण्यात मिसळत नाही. भयानक कॉम्बिनेशन आहे. म्हणजे
आधीच मरकट त्यात मध्ये प्याला असं आपण म्हणतो, म्हणजे आधीच माकड चेष्ट आणि त्याच्यात अजून दारू प्याली आणि आता त्या दारूमध्ये परत गांजा मिळवायचा, म्हणजे किती नुकसान होत असेल. तुपामध्ये तो गांजा टाकून ते घ्यायचं. अफूपासून गर्द निघतं आणि हेरॉईन निघतं. आणि गांज्याची जी झाडं असतात गांज्यापासून मात्र भांग निघतं, त्याच्यापासून चरस निघतं आणि त्याच्यापासून हशीश नावाचा अंमली पदार्थ निघतो. पुष्कळदा हशीश ओढतात असं आपण जे वाचतो, तर तो गांज्यापासून तयार होतो. तर गांज्याचा हिरव्या फांद्यातला जो चीक असतो त्याला वाळवून त्याच्यापासून हशीश तयार करतं. त्याची जी राळ असते त्याच्यापासून चरस बनतं. त्याचं जे तेल असतं, टिक्ष्या वगैरे ज्या असतात, पानं असतात, त्याच्यापासून भांग तयार होते. नुसती पानं त्याच्यापासून गांजा असतो. पण या गांज्याच्या झाडाच्या हिरव्या फांद्यांमधला जो चीक असतो, रस असतो, ते वाळवतात आणि त्याच्यापासून हशीश तयार करतात. आणि हे जे हशीश असतं हे तंबाखूमध्ये मिसळून ते ओढलं जातं. पुष्कळदा सिगरेटमध्ये किंवा बिडीमध्ये चिरूटमध्ये हे हशीश टाकून, तंबाखू आणि हशीश टाकून ते ओढलं जातं. आणि शहरी जे तरुण आहेत त्याच्यामध्ये हशीशचं व्यसन फार जास्त आपल्याला दिसून येतं. हे हशीश अतिशय महाग असतं, चरस अतिशय महाग असतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये हशीशचा चोरटा व्यापार हा होत असतो. आता गांजा कसा वापरतात? एकतर धूम्रपान करतात, मी जसं म्हटलं आता की हशीश तंबाखूमध्ये टाकून ते ओढतात, किंवा चिलीम करून ओढतात. त्यानंतर दुधामध्ये तुपामध्ये मिसळून ते पोटामध्ये घेतात आणि काही जणं त्याचा लेप लावतात, गांजाचा लेप. लेप लावल्याने सुद्धा त्यातलं जे तेल असतं, त्यातला जो चीक असतो, त्यातलं जे रसायन असतं, ते आपल्या चामडीच्या रक्तवाहिन्यांमधनं शरीरामध्ये शोषलं जातं. हा गांजा अतिशय वाईट, त्याचे शरीरावरती सर्वत्र दुष्परिणाम दिसून येतात. कुठे कुठे दुष्परिणाम दिसतात? मेंदूवरती, मज्जातंतूंवरती, म्हणजे मेंदूंपासून शरीरामध्ये साऱ्या संवेदना पोचवणाऱ्या जे मज्जातंतू असतात त्याच्यावरती याचा दुष्परिणाम होतो. पचन संस्थेवरती दुष्परिणाम होतो. मूत्रसंस्थेवरती, म्हणजे आपण जी लघवी करतो त्या मूत्रसंस्थेवर परिणाम होतो, मूत्रपिंडांवर परिणाम होतो. जनन संस्था म्हणजे प्रजनन इंद्रिये जी असतात स्त्री पुरुषांची, त्याच्यावरती परिणाम होतो. आपल्या रक्तावरती परिणाम होतो. आणि श्वसन संस्था म्हणजे आपण श्वास घेणं, शुद्ध हवा आतमध्ये घेणं, अशुद्ध हवा बाहेर सोडणं, हे कामं करणारी जी इंद्रिय असतात आपल्या शरीरातली त्यांना श्वसन इंद्रिय म्हणतात. आणि त्या इंद्रियांची मिळून जी संस्था होते त्याला श्वसन संस्था म्हणतात. म्हणजे शरीरातलं काय बाकी राहिलं? मेंदूवरही परिणाम, मज्जातंतूवरही परिणाम, श्वसन संस्थेवर परिणाम, पचन संस्थेवर, मूत्रसंस्थेवर, जनन संस्थेवर, रक्तावर, म्हणजे शरीराच्या प्रत्येकच भागावरती या गांज्याचे दुष्परिणाम होतात. आता या गांज्याचे शरीरावरती काय परिणाम होतात? तर पुष्कळदा ही गांज्याची पानं जी असतात त्याचा लेप लावतात. का? तर एखाद्या ठिकाणी काही जखम झाली, सूज आलेली आहे, लचक भरली, खूप दुखत असेल तर त्या गांज्याचा लेप लावतात. त्याच्यामध्ये वेदना शामक असतं आणि थोड्या वेदना कमी होतात. पण ते शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होतं, शोषलं जातं आणि मग त्याची लत लागते, त्याचं व्यसन लागतं. आणि गांजा जेव्हा रक्तामध्ये मिसळतो, कुठल्याही स्वरूपात गांजा शरीरात घेतला, तोंडावटे घेतला, धूर ओढला त्याचा सिगरेटसारखा, किंवा लेप लावला, तरी काय होतं, एकदा तो गांजा आपल्या रक्तामध्ये मिसळला
तर त्याचा डायरेक्ट परिणाम मेंदूवरती होतो. पहिल्यांदा उत्तेजनेची अवस्था असते, असं हाय वाटतं, छान वाटतं, हलकं हलकं वाटतं. नंतर कैफ चढतो, म्हणजे खूप असं काहीतरी पोहोचलेलो आपण, काहीतरी वेगळ्या जगात आहोत, अशा पद्धतीची त्यांची भावना होते. आणि नंतर मात्र झोप यायला लागते, कारण मेंदूवरतीच परिणाम होतो. ती सुरुवातीची अवस्था फार कमी काळ टिकते आणि मग त्यानंतर गांजाचा शरीरावरती खरा दुष्परिणाम सुरू होतो. काय दुष्परिणाम असतो? तर आपल्या साऱ्या संवेदना बोथट होतात, कारण मी आधीच सांगितलं की गांजाचा परिणाम आपल्या मेंदूवरती आणि मज्जासंस्थेवर होतो, त्यामुळे शरीरातल्या संवेदना जाणवत नाही. शरीर शिथिल व शक्तिहीन होतं, कारण मज्जासंस्था खराब होते, त्यामुळे स्नायू खराब होतात, स्नायू कमजोर होतात, स्नायूमध्ये अंगामध्ये काही ताकद आहे असं वाटत नाही, श्वसनसंस्था कमजोर होते, रक्तावरती वाईट परिणाम होतो, रक्ताभिसरण बरोबर होत नाही, आणि त्यामुळे शरीरामध्ये काही ताकदच वाटत नाही, कार्यक्षमता कमी होऊन जाते. आणि याचा जास्त परिणाम हा पायावरती होतो, कारण पायाकडे शुद्ध रक्त जाणं आणि परत पायाकडून अशुद्ध रक्त हृदयाकडे येणं ही प्रक्रिया मंदावते. कारण उभं जर तुम्ही राहिलेत किंवा बसून जरी राहिलेत तरी हृदयापासून पाय हे आपल्या शरीराचे दूर असतात, आणि त्यामुळे याचा जास्त परिणाम पायावर दिसतो आणि पायामध्ये काहीच ताकद नसल्यासारखी वाटते, थरथरायला लागतात पाय, शक्तिहीन वाटतात, माणसं पडतात, बसून जातात, झोपून जातात, धडपडतात. त्याचा इतर परिणाम काय होतो? कारण हृदयावरती परिणाम होतो, श्वसनसंस्थेवर परिणाम होतो, रक्तावर परिणाम होतो, मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे तापमान कंट्रोल करण्याचं मेंदूतलं जे केंद्र असतं ते बिघडतं, त्याचं तंत्र बिघडतं, आणि म्हणून नाडीचा वेग वाढतो, खूप धडधड धडधड व्हायला लागते छातीमध्ये, शरीरामध्ये खूप गरम गरम असं वाफा निघाल्यासारखं वाटतं, भूक जास्त लागते. अनेकदा बाळणपणाच्या वेळेला, आता तर सर्व दवाखान्यांची सोय झाली आहे, बाळणपण लांबलं तर पटकन सिझरीन वगैरे करता येऊ शकतं, पूर्वीच्या काळामध्ये ह्या सोयी जेव्हा नव्हत्या तेव्हा अनेकदा कळा वाढवण्यासाठी याचा वापर केला जायचा गांजाचा. आता मात्र ते बेकायदेशीर आहे आणि तसा अजिबात वापर केला जात नाही, कारण त्याच्यामुळे शरीरावरती इतर दुष्परिणाम होतात आणि त्याचा त्या आईवरती आणि रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे गर्भावरती पण परिणाम होतो. नंतर अनेक जण पुरुष मंडळी तक्रार करतात की आमचं वीर्यपतन लवकर होतं, म्हणजे लैंगिक संबंधाच्या वेळेला लैंगिक संबंध करत असताना त्या पुरुषाची लैंगिक इच्छा पराकोटीला पोचल्यानंतर वीर्यपतन व्हायला पाहिजे. पण काही पुरुषांच्या बाबतीत असं होतं की पूर्ण इच्छा पराकोटीला जाण्याच्या आधीच त्यांचं वीर्यपतन होतं, कारण शिश्न मुंड किंवा लिंगाचं तोंड अतिशय संवेदनशील असतं. त्यामुळे आपल्याकडे जुने वैद्य लोक अनेकदा ते जे शिश्न मुंड असतं जिथे लैंगिक संवेदना जाणवतात त्या ठिकाणी मग गांजाचा लेप लावायला सांगायचे. आता ह्याची गरज नाही, आता ह्याच्यावरती खूप चांगले औषधोपचार उपलब्ध आहेत, कारण हे नशिले पदार्थ आहे. ह्याचा तात्पुरता तुम्ही एक वैद्यकीय उपयोग म्हणून जरी केला तरी तिथेच ते स्थिर राहील असं नाही आहे, आणि मग ते शरीरावरती त्याचा अंमल सुरू होतो आणि नशेची सुरुवात होते. आता याचे दुष्परिणाम काय होतात? प्रचंड झोप येते, काहीच माणूस काम करू शकत नाही, आजूबाजूचं काहीही माहीत नसतं, आपल्याला कोणी लुटलं, आपल्याला ओरबाडलं, आपली बेअब्रू केली, आपले बेइज्जती केली, मुलींवरती तर बलात्कार झाला, मुलांवरती सुद्धा बलात्कार होतात, काही काही माहीत नसतं, असं गुंगीचं औषध देऊन द्यायचं. अनेकदा अशा घटना ट्रेनमध्ये बसस्टँडवरती वगैरे घडतात की कोणीतरी तुमचा शेजारचा को पॅसेंजर तुम्हाला खायचा आग्रह करतो आणि मग त्याच्यामध्ये हे नशिले पदार्थ मिळवलेले असतात, तुम्ही झोपतात आणि मग तुम्हाला गाढ झोप लागलेली आहे म्हणून ते तुमचं सामान घेऊन पसार होतात. अशा अनेक घटना घडतात.
त्यामुळे प्रचंड झोप येते, माणूस बेशुद्ध होतो, कारण मेंदूच काम करत नाही, त्याला निरनिराळे भास व्हायला लागतात. हॅल्युसिनेशन्स आम्ही ज्याला म्हणतो, सत्य नाही ते पण त्याला काही काही दिसायला लागतं. कधीकधी खूप आनंद वाटतो. मी म्हटलं ना, अशी पोचल्यासारखी अवस्था होते, कैफ चढतो, काहीतरी आपण तरंगताव असं वाटतं. आणि मग एकदा घेतल्यानंतर असा अनुभव जर आला की छान वाटतं, तर मग अजून 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 छान वाटण्यासाठी परत 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 गांजाचा आधार घेतला जातो आणि तसं व्यसन वाढतं. आणि मग याचे दुष्परिणाम सुरू होतात, जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला की प्रचंड झोप येते, स्नायू काम करत नाहीत, बेशुद्धावस्था होते, भास व्हायला लागतात, भूक मंदावते, खाणं होत नाही, जेवण बरोबर होत नाही, त्यामुळे खूप कमजोरी वाटते, स्नायू कमजोर होतात, अंगाला अशी थरथरी सुटते, कारण मज्जातंतू जे असतात ते मज्जातंतू कमजोर होऊन जातात. अन्न नसतं, कुपोषित असतो माणूस, त्यामुळे त्याच्या अंगात कुठलीच ताकद वाटत नाही, गोंधळलेली अवस्था असते. काय योग्य काय अयोग्य ह्याच्यामध्ये तो भेद करू शकत नाही. भास होत असतात, त्यामुळे खरं की खोटं, अनेकदा चुकीचे भास होत असतात, तर त्यामुळे तो माणूस वास्तवापासून पूर्णपणे तुटलेला असतो, कट झालेला असतो, वास्तवाचं त्याला भानच नसतं आणि लैंगिक इच्छा कमी होते. सुरुवातीला लैंगिक इच्छा वाढावी, उत्तेजना वाढावी म्हणून घेतात, पण हे व्यसन वाढलं की त्या लिंगावरच्या संवेदना ज्या असतात त्या इतक्या बोथट होत जातात की त्या माणसाला संवेदनाही जाणवत नाही, लैंगिक इच्छाही त्याची होत नाही, त्याचं लैंगिक समाधानही होत नाही. आणि मग त्याची नशा वाढतच गेली वाढतच गेली, तर श्वसनसंस्थेवरती परिणाम होतो, श्वसन थांबतं, श्वास घेता येत नाही आणि तो माणूस मरतो. नंतर मनाली क्रीम, चरस. आपण मघा बघितलं की गांज्याची जे झाडं असतात, अफूची जी झाडं असतात, त्याच्यावरती जी राळ असते त्याच्यापासून चरस निघतं. तर ह्या चरसला मनाली क्रीम म्हणतात. आपल्या देशामध्ये सर्वात जास्त विक्री आणि सेवन जर कशाचं होत असेल तर ते चरस, चरसचं सेवन होतं. आणि त्या खालोखाल मग गांजा, कोकेन आणि हिरॉईन. कारण कोकेन हिरॉईन हे खूप महाग असतं. आता हे जे चरस आहे ह्याला मनाली क्रीम का म्हणतात? कारण हिमाचल प्रदेशमध्ये जो मनाली भाग आहे त्या भागातलं जे चरस आहे ते खूप चांगल्या प्रतीचं मानलं जातं नशिल्या लोकांच्या सर्कलमध्ये, आणि ते खूप परिणामकारक आहे, म्हणजे त्याची किक खूप चांगली येते असा एक समज आहे, आणि म्हणून त्याला मनाली क्रीम म्हणतात. चरसचं जे नाव, टोपण नाव आहे मनाली क्रीम. चरस इतरही ठिकाणी बनतं, पण मनालीचं चरस हे जास्त किक देणारं म्हणून त्याचं नाव आहे मनाली क्रीम. आणि हा हे जे गोळा होतं चरसचं, काय कशा स्वरूपात असतं ते, असा गोळा असतो त्याचा, चिंच जशी दिसते आपण, चिंचेचा गोळा जर आपण पाहिला ते जसं दिसेल तसा चरसचा गोळा दिसतो. आणि अनेकदा चिंच म्हणून ह्याचा अवैध ट्रान्सपोर्ट करण्यात येतो. पकडला गेलं तर नाही आम्ही चिंच नेतो आहे, ते चिंच नसते, ते चरस असतं. आणि मग तो चरसचा गोळा चिंचेसारखा दिसणारा, मग तो मनालीवरून तो निघतो, मग तो नाशिकला येतो, तिथून तो मुंबईला येतो, सर्वत्रच पसरतो तो. आजकाल अजून मी मघा तुम्हाला सांगितलं की काही नवीन नशिले पदार्थ निघालेले आहेत, नशेच्या नवीन मेथड्स निघालेल्या आहेत, त्याला म्हणतात मेथ. मेथ म्हणजे काय? औषध येते. मेथ म्हणजे मेथ ॲम्फिटॅमाइन. ॲम्फिटॅमाइन नावाचं एक औषध आहे आमच्या मेडिकल ह्याच्यात, आणि मेथ ॲम्फिटॅमाइन त्यांना आईस क्यूब्स पण म्हणतात.
सध्या तरुण पिढीमध्ये सर्वात जास्त व्यसन जर कशाचं असेल तर ते मेथचं आहे. आणि हे आईस क्यूब्स त्याला का म्हणतात, कारण ते खडीसाखरेसारखं दिसतं आणि पाण्यामध्ये मधामध्ये ते सहज विरघळतं. पुष्कळदा त्याच्या अशा गोळ्या असतात, त्या गोळ्या खातात पाण्यामध्ये किंवा मधामध्ये किंवा दुधामध्ये टाकून, किंवा अनेक जण ते सिगरेटमध्ये ते मिसळवतात आणि सिगरेटद्वारे ते ओढल्या जातं. नंतर दुसरा एक ड्रग आहे ज्याचं आजकाल खूप व्यसन जडतं, ते म्हणजे MD. MD-ला पार्टी ड्रग पण म्हणतात, पार्टी ड्रग. अनेकदा ह्या ज्या ड्रग पार्टीज होतात त्याच्यामध्ये मेफेड्रॉन किंवा MD वापरलं जातं. MD-चा शब्द दुसरा आहे बोलीभाषेत, त्यांच्या गँग्समध्ये बोलल्या जातं, ड्रगिस्टच्या ड्रग ॲडिक्स त्याचा उल्लेख करतात, म्याऊ म्याऊ. तुमच्या मित्रमंडळींपैकी जर कोणी म्याऊ म्याऊ म्हटलं तर लक्षात घ्या की तो कदाचित MD-विषयी बोलत आहे. आता हा MD आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होतो, देशभर होतो, आणि हा कच्चा माल म्हणून ह्याचा औषध निर्मिती कंपनीमध्ये आणि खत निर्मिती कंपनीमध्ये कारखान्यांमध्ये याचा वापर होतो. आणि गंमत अशी की अनेक जण कायदेशीर असं दाखवतात की आम्ही हा MD-चा वापर आमच्या कारखान्यांमध्ये आम्ही खत तयार करायला वापरतो आहे किंवा आम्ही औषध निर्मितीसाठी वापरतो आहे. आत्ताच काही महिन्यांपूर्वी सोलापूरच्या आजूबाजूला पकडलं होतं, मोठ्या प्रमाणामध्ये खत निर्मितीचा तो कारखाना होता आणि त्याच्यामध्ये खरं म्हणजे खत हे बाय प्रॉडक्ट होतं आणि मुख्य त्याच्यातनं MD निघत होतं. आणि ह्याचा पण सध्या तो कच्चा माल म्हणून ह्या कारखान्यामध्ये वापरायचा, पण त्याचा सध्या भयंकर वापर सुरू आहे आणि खूप तरुण मुलामुलीमध्ये MD-च्या वापराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि मी जसं मगा म्हटलं, याला पार्टी ड्रग म्हणतात आणि याचे जे परिणाम असतात ते कोकेनसारखेच असतात. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, आंध्र प्रदेश, तमिळनाडू इथे मोठ्या प्रमाणामध्ये MD-चं उत्पन्न होतं. कारण काय? कारण महाराष्ट्रात, गुजरातमध्ये, दिल्लीमध्ये, आंध्र प्रदेशात, तमिळनाडूमध्ये मोठ्या मोठ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत, कारखाने आहेत, औषधी कारखाने, आणि मोठ्या प्रमाणात खतांचे पण कारखाने आहेत. आणि त्यातला कच्चा माल हा त्याच्यात न वापरता हा ड्रग्सच्या रूपामध्ये बाहेर विकला जातो. आणि गंमत अशी आहे की MD हे कायद्याच्या नार्कोटिक जे ड्रग्स आहेत, आपला कायदा आहे सबस्टन्स ॲब्यूज, नार्कोटिक सबस्टन्स ॲब्यूज होऊ नये, ड्रग्सचा ॲब्यूज होऊ नये म्हणून भारताचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये MD हे येतं, Schedule 2 मध्ये. MD हे Schedule 2 ड्रग आहे, त्यामुळे ते बाळगणं बेकायदेशीर आहे. पण तरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ते उपलब्ध आहे, अशा कारखान्यांमधनं ते उपलब्ध होतं आणि तरुणांमध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. आता याची परिणाम आणि व्यापकता काय आहे मेथचे? एक तर स्वस्त आहे आणि म्हणून त्याचा खूप वापर होतो. आणि 10 पैकी 7 ते 8 प्रकरणामध्ये मेथचा वापर केला जातो. आणि मेथच्या बाबतीत काय की झोप उडते. मेथ म्हणजे काय? आता आपण MD पाहिलं, पण त्याच्या आधी आपण मेथ पाहिलं, नवीन मेथड, मिथाईल ॲम्फिटॅमिन. आणि या मिथाईल ॲम्फिटॅमिनचा सुद्धा सध्या प्रचंड वापर होतो आहे तरुणांमध्ये, कारण हे स्वस्त आहे म्हणून याचा वापर जास्त आहे. MD-चा जसा वापर आहे पार्ट्यांमध्ये पार्टी ड्रग म्हणून, तसा अनेक तरुण तरुणी आजकाल मेथचा वापर करतात. आणि 10 जण जर आपण ड्रग ॲडिक्ट घेतले त्याच्यातले 7-8 जण तरी आजकाल मेथचा वापर करताना दिसतात. आणि हे करताना मेथच्या वापराने झोप उडते, 2-3 दिवस झोप येत नाही आणि हे व्यसन साधारणपणा
शिकणाऱ्या मुलामुलींमध्ये, कॉलेज गई मुलामुलींमध्ये बहुतेक लागतं. कारण काय? अनेकदा मग जागरण करायचं, अभ्यास करायला झोप येत असते, मग कोणीतरी मित्र सांगतो अरे घे, ह्यांनी झोप नाही येणार. पुष्कळ मुलं काय करतात, वर्षभर टाईमपास करतात, टवाळक्या करत राहतात आणि परीक्षा एखाद महिन्यावरती आल्यानंतर त्यांचे डोळे उघडतात, जाग येते त्यांना की अरे आता एवढा मोठा अभ्यास करायचा आहे, वेळ नाही आहे. मग नाईट मारावी लागते, रात्र जागावं लागतं आणि मग त्यावेळेला मेथ कोणीतरी सुचवतं घेतं आणि मग त्याचं व्यसन जडतं. अशा पद्धतीने मुख्यतः विद्यार्थ्यांमध्ये मेथचं व्यसन जडत आहे. झोप येत नाही, तरतरीत वाटतं, सुरुवातीला ऊर्जा आल्यासारखी वाटते, लैंगिक उत्तेजना वाढल्यासारखं वाटतं, पण ते अधिक प्रमाणामध्ये जर घेतलं तर माणसं हिंसक बनत. मग इतरांशी मारामाऱ्या करणं, शिवीगाळ करणं, बलात्कार करणं, जबरदस्ती करणं, चोऱ्या माऱ्या करणं हिंसक बनतात. आणि हे जे एमडीचं सेवन करणाऱ्या असे जे ड्रग्सचं व्यसन लागतं या मुलामुलींना, त्याचं व्यसन एकदा लागल्यानंतर एक वर्षही ती मुलं मुली जगत नाही, इतके त्याचे दुष्परिणाम होतात. तर भेटूया तारुण्यवानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.